अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र सादर केले होते। त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शरद पाटील यांचा देखील उमेदवारी अर्ज पक्षातर्फे दाखल केलेला असून तो अर्ज आघाडीचा एबी फॉर्म राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांना मिळाल्यामुळे रद्द झाला। परंतु भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते शरद पाटील यांचा दुसरा अपक्ष अर्ज दाखल केलेला असल्यामुळे आघाडीमध्ये मतभेद असल्याच्या चर्चेचे जामनेरात उधाण आले होते। परंतु माघारीच्या दिवशी शरद पाटील यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आघाडीत कोणत्याही प्रकारचा मतभेद नसल्याचे सिद्ध झाले आहे। आजच्या छोट्याखाली मीटिंगला हजर असलेले आघाडीचे उमेदवार संजय दादा, गोंदेगावचे आपले माजी सभापती किशोर दादा, भगवान भाऊ गोडसे साहेब, मुलचंद भाऊ, शंकर भाऊ, त्याचप्रमाणे मौलानाजी, सर्व उपस्थित आघाडीवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते बंधू, आज रोजी आम्ही मी आणि मुलचंद भाऊ यांनी जे दोन अर्ज दाखल केलेले होते ते आज आम्ही आघाडीचा धर्म पाडून आज आम्ही जाहीर माघार घेत आहोत आणि सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की तालुक्या विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे। या वातावरणाची संधीचं सोनं आपल्याला करायचं आहे। सर्वांनी एकजुटीने आपण 21 तारखेपर्यंत परिश्रम घ्यावे अशी सर्वांना विनंती करतो आणि जे काही प्रचाराचे मुद्दे आम्ही वेळोवेळी सांगूच, परंतु ह्या 2 दिवसामध्ये दादांनी आम्हाला संपर्क करून एक आव्हान केलं आणि त्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देऊन आज आम्ही दोघं अर्ज हे मागे घेत आहोत आणि आपल्याला नम्र विनंती आहे की आपण हा जो कालखंड आहे या कालखंडाचं वेळेचं, कारण अतिशय कमी वेळ आहे, कारण अजून आता 3 वाजेनंतर चिन्ह मिळणार आणि खरा प्रचाराचा शुभारंभ आता दादा सांगतीलच की शुभारंभ आणि प्रचाराचा नारळ कुठे व्हायचा त्या संदर्भात दादा आपल्याला माहिती देतीलच। तर कमी कालावधी आहे, कमी कालावधीत जास्तीत जास्त श्रम आपल्याला घ्यायचं आहे आणि दोघं पक्ष आणि कवाडेगटसुद्धा आपल्या मित्र आणि इतर मित्रपक्ष हे संपूर्ण आपण मेहनत घेऊया आणि आघाडीचे उमेदवार दादांना विजयी करूया असे मी आवाहन करतो। इतर मित्रपक्षातले सर्व घटक पक्ष असतील या सर्वांतर्फे मी हार्दिक स्वागत करतो। एसटी पाटलांनी कुठलाही मान पार न घेता मुलचंद नाईक असो किंवा एसटी पाटील असो साधी चर्चा घडवून आणली आणि आम्हाला माघारीला जायचं आहे तर तुम्ही इथे या, आम्हाला तुमची हाताने माघारी घ्यायची आहे, इथे कुठे फाटा फुटायला नको। इतक्या चांगल्या वातावरणात त्यांनी माघार घेतली, कुठलीही शर्त अट न ठेवता आणि कुठलेही घराणं न सोडून येता, म्हणजे वाकडं पाहून कुठे टाकलं नाही, इतक्या सरळ मनाने सरळ पावलाने त्यांनी माघारी घेतली। मी त्या दोघांचे आभार जितके मानले तितके कमी आहे। एक खिलाडूपणा कसा असावा तर मी आज या दोघांच्या अंगामध्ये तो खिलाडूपणा पाहिला आणि निश्चित रूपाने तेही माझ्याबरोबर इथे त्यांनी मेहनत केलेली आहे। सगळ्या कार्यकर्त्यांनी ज्याच्या त्याच्या परीने पक्षबांधणीसाठी, पक्ष वाढवण्यासाठी, संघटनेसाठी अतिशय मोलाची कामगिरी त्यांनी प्रत्येकाने केलेली आहे आणि ह्यावर्षी यावेळेस 2019 विधानसभा जिंकणं, मग कोण आपला उमेदवार आहे काय आहे हा भाग आमच्यामध्ये गहू नये, पण समोर ज्याला कसं नामोहरण करता येईल, समोर ज्याला कसं घरी बसवता येईल याच उद्देशाने, याच ध्येयाने प्रेरित होऊन या माघारी झालेल्या आहेत। यात कुठेही कोणी शंका फाटा फोडण्याचं काम करू नये आणि कुणी करणारही नाही, एवढे सगळे आम्ही घट्ट आहे। फेविकॉलचा जोड आहे आमचा, फेविकॉलचाकड जोड तरी एखाद्या वेळी उन्हामध्ये कुणी होऊ नये, पण हा जोड त्याहीपेक्षा कठीण आहे। हा जोड कधीच जेव्हा जेव्हा आघाडी झाली, नगर परिषदेत झाली, जिल्हा परिषदेच्या वेळेस झाली, परंतु कधी आघाडीत बिघाडी होण्याचं काम
काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, इतर मित्रपक्ष असतील, कोणत्याही कार्यकर्त्यांनी केलेलं नाही। कारण आज 25 वर्ष झाले, सगळे संघर्षातून जीवन जगत आहेत, संघर्षातून वावरत आहेत, आणि संघर्षामध्ये काय काय त्रास होतो आहे चांगल्या चांगल्या माणसांना। शंकरभाई लोणना आता सुद्धा हद्दपारीची नोटीस झालेली केसाची गोष्ट आहे। राजकारणात कुठेतरी खिलाडूपणा पाहिजे। अधिकार हे अधिकारी ऐकत आहेत, ते चांगल्या कामासाठी तुम्ही वापरा। तालुक्यातल्या जनता जनार्दनांच्या कामासाठी तुम्ही वापरा। रावसाहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं की कोणत्याही गावामध्ये प्राथमिक सुविधासुद्धा चांगल्या नाही आहेत, प्यायचं पाणी नाही, गटरी नाही, लाईट आठवतात, आदिवस येत नाही, काही काही खेड्यांमध्ये ही परिस्थिती आहे। जे 25 वर्षाची राजवट म्हणतं कशाला, त्यातले 10 वर्ष पहिले आणि आता हे शेवटचे 5 वर्ष भाऊची सत्ता होती, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे होते, भाऊ काही करू शकत होते, पण खोट्या बोलण्याकडे, खोट्या आश्वासनापलीकडे भाऊंनी काहीच केलं नाही। जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल। जनता 5 वेळा फसली, पण आता 6 वेळांदा जनता या 5 वेळा फसवणाऱ्यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी एक जामनेर तालुका विधानसभा क्षेत्रामध्ये कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी घोंगाट बांधलेली आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।